दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेकडून श्री संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीनं संत गजानन महाराज पालखीचं सोलापुरात आगमन झाल्यानंतर पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकी इथं वारकऱ्यांना कपड्याचं साबण, अंगाचं साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, तेल या उपयोगाच्या साहित्याचं वाटप जोडवाई पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे, वीरभद्र बसवंती, सामाजिक कार्यकर्ते राजू हाऊ शेट्टी, संघटनेचे अध्यक्ष आनंद तालिगोटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना पालखी ही शेगाव ते पंढरपूर अशा 700 किलोमीटरचं अंतर पायी चालत पंढरपूरला जाते. अशा वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते हीच आपली वारी असल्याचं मनोगत राजू हाऊ शेट्टी यांनी व्यक्त केलं. आपण त्यांना एक सेवा म्हणून साबण आपल्या जोडबाई चौकीची पी आय खेडगे साहेब व शिवा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष वीरभद्र बसवंती पालक यांच्या हस्ते दिलं आहे. अशा सर्व ज्या वस्तू त्यांना विकत घ्याव्या लागत होत्या, जेणेकरून सकाळची सुरुवात ज्या वस्तूंनी होती ती त्यांच्यापाशी नसते असा आम्ही विचार करून खाण्याचा पदार्थ टाळून ह्या वस्तू देऊन त्यांना एक सेवा करण्याची संधी घेतली आम्ही असं मला वाटतं. यावेळी संघटनेचे पदाधिकारी राम क्षीरसागर, सिद्धू बेऊर, गणेश ठेसे, सुहास चंचुरे, विजय चंचुरे, शिवानंद नागणसुरे, शुभम मोनाळे, आनंद कपाळे, योगीराज अरळीमार, संदीप भूमकर, लिंबाजी पॅटी, वेदांत तालिकोटी आदी कार्यकर्ते तसं नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.